ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे देवसुद्धा दिवाळी साजरी करतात। दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण, शिवाय देवदिवाळीला देखील तितकंच महत्त्व। दिवाळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते, तर देवदिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। म्हणजेच दिवाळीच्या 15 दिवसांनी देवदिवाळी साजरी केली जाईल। आता देवदिवाळी का साजरी केली जाते आणि ती साजरी करण्यामागील कारण काय, याचबरोबर देवदिवाळी कधी आहे, तारीख कोणती आहे, शुभ मुहूर्त काय असेल आणि महत्त्व, चला जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। देवदिवाळीचे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे एकूण 5 दिवस ही दिवाळी साजरी केली जाते। देवदिवाळी हा दिवस भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो। शिवाय पवित्र अशा गंगा नदीत स्नान करणं, नदीत दीपदान करणं, शिवाय कुलदेवतेची पूजा करणंही असे पुण्यकार्य या दिवशी केले जातात। देवदिवाळी या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीहरी विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची पौराणिक कथा प्रचलित आहे। शिवाय चातुर्मास समाप्तीनंतर विवाहाचे शुभ मुहूर्त निघायला सुरुवात होते। महाराष्ट्रात तुळशी विवाहाचं आयोजन केलं जातं। उसाच्या दांड्या मंडप म्हणून उभ्या करतात। तुळस, बाळकृष्ण किंवा पूजेतील शाळीग्राम आणि तुळस असा विवाह लावला जातो। शिवाय पौराणिक कथानुसार एकदा त्रिपुरासूर नावाच्या राक्षसानं तिन्ही लोकांचा ताबा घेतला होता। त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होऊन देवांनी भगवान शिवाजवळ जाऊन त्रिपुरासुराच्या दहशतीची संपूर्ण कथा सांगितली। देवतांनी भगवान शिवांना सांगितलं की शेवटचा पर्याय म्हणजे या राक्षसाला मारणं, अन्यथा तो संपूर्ण विश्वाचा नाश करेल। देवाच्या विनंतीनंतर भगवान शंकरांनी त्या राक्षसाचा वध केला। त्रिपुरासुराच्या अंतानंतर सर्व देव प्रसन्न झाले आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान शिवाच्या नगरी काशीला पोहोचले। काशीला पोहोचल्यानंतर देवतांनी गंगा मातेच्या तीरावर दिवे लावून त्रिपुरासुराचा अंत साजरा केला। यावेळी काशी नगरी दिव्यांच्या प्रकाशानं जगभर उजळून निघाली होती, म्हणूनच काशीच्या दीपावलीला देवदीपावली म्हणतात। ज्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला त्या दिवशी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी होती। म्हणजेच दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा येते। या कारणास्तव दिवाळीच्या 15 दिवसांनीच देवदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे। यंदा देव दीपावलीचा शुभ मुहूर्त काय असेल, रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:08 ते रात्री 7:47 प्रदोष काळ आहे। देवदिवाळीच्या दिवशी देवी देवतांची विधिवत पूजा केल्यानं त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात। या दिवशी नदीत स्नान करण्याला आणि दिवेदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे। शिवाय पौराणिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव काशीच्या गंगा घाटावर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात, म्हणून या दिवशी प्रदोष काळात दिवेदान केल्यानं दुःख दूर होतं। शिवाय दिव्याच्या प्रकाशानं आपल्या आयुष्यातील अंधार नैराश्य दूर होतं असंही म्हणतात। याचबरोबर जीवनात सुखसमृद्धी आणि सौभाग्य लाभतं। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच देवदीपावलीच्या दिवशी दिवेदान केल्यानं यमदेव, शनिदेव, राहू, केतू यांचे वाईट प्रभाव कमी होतात आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनं आर्थिक जीवन सुखी होतं। कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस मोठ्या थाटामटात साजरा केला जातो। या दिवशी मोठा उत्साह साजरा केला जातो। यामागे आणखी एक पौराणिक कथा आहे। शिवाय या दिवशी नदी स्नान आणि दीपदानाचंही विशेष महत्त्व आहे। देवदीपावली साजरी करण्याबाबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दीपावलीचा सण साजरा करतात। म्हणून देवदीपावलीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील गोदातीरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात। या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकरांचा रथोत्सव साजरा केला जातो। यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली जाते। नाशिक येथे गोदातीरावर विशेषतः रामतीर्थ येथे अनेक दिवे लावले जातात। या व्यतिरिक्त देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे। मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी। या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात। देवदीपावलीचा दिवस हा मुख्यतः चितपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो। चितपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्यानं वडे, घागऱ्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य दाखवतात। प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते। गावातील मुख्य देवता, इतर उपदेव, देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात। याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात, त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असते।
त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत पंचषष्टीचे 6 दिवसाचे नवरात्र असतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावानं साजरा होतो. कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट आणि टाक असतात, म्हणून या दिवशी विशेष पूजेलाही महत्व आहे. या सणाला ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावं, शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं. गंगेत स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं. स्नान करून भगवान शिव, भगवान श्री हरी विष्णू आणि देवतांची पूजा आणि प्रार्थना करावी. नंतर संध्याकाळी नदीच्या काठावर जाऊन दिवा लावावा. जर तिथे जाणं शक्य झालं नाही तर मंदिरात जाऊन दिवादान करावा. याशिवाय आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी दिवाही लावावा. भगवान श्री गणेश, भगवान महादेव आणि भगवान श्री हरी विष्णू यांची यथायोग्य पूजा करावी. भगवान शिवशंकरांना फुले, तूप, नैवेद्य आणि बेलाची पानं अर्पण करावी. याचबरोबर आपणही या दिवशी संध्याकाळी पीठाचे 11, 21, 51 किंवा 108 दिवे तयार करावेत. त्यात तेल टाकून नदीच्या काठावर दिवे लावावेत. ते शक्य नसल्यास तलाव किंवा विहिरीजवळ किंवा घरच्या घरी एका ठिकाणी पाण्यानं भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे प्रज्वलित करावेत. या दिवशी दीपदान करणं पुण्याचं काम मानलं गेलंय. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेलं पुण्य कार्य आणि दान वर्षभर गंगा जल सेवन करण्याइतकं फलदायी मानलं गेलंय. म्हणून देव दीपावलीच्या दिवशी असे पुण्यकार्य केल्यानं घरात वर्षभर सुखसमृद्धी नांदते. या दिवशी तुम्ही काही उपायही करू शकता. या दिवशी 11 कवड्या हळद लावून धनाच्या ठिकाणी ठेवाव्या. देवी लक्ष्मीला स्थायित्व देण्याचा हा उपाय आपल्या घरात धनाची कमी भासू देत नाही. शिवाय या दिवशी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावावं, याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. याचबरोबर घरात सुखसमृद्धीचा वास कायम असतो, कारण देवी लक्ष्मीला तोरण अत्यंत प्रिय आहे. शिवाय देव दीपावलीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी. या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्यानं आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो. शिवाय या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते. शिवाय या दिवशी गरिबांना उडीद डाळ आणि तांदूळ दान करावं, यामुळे घरात धान्याचा साठा कमी पडत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला गेलाय. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि दीपदान यांचं विशेष महत्व आहे. यासोबतच सुखसमृद्धीसाठी कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजनही केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता. शिवाय स्कंद पुराणात कार्तिक महिन्याचं महत्व सांगताना म्हटलं जातं की ज्याप्रमाणे वेदासारखं शास्त्र नाही, गंगासारखं तीर्थ नाही आणि सतयुगासारखं युग नाही, त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यासारखा महिना नाही. म्हणून कार्तिक महिना इतका महत्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि कृपेचा वर्षाव करतात, अशी ही धार्मिक धारणा आहे. यासोबतच आई लक्ष्मी देखील या महिन्यात पृथ्वीवर येते आणि भक्तांना अपार धनाचा आशीर्वाद देते. हा महिना परोपकारासाठी ओळखला जातो. याचबरोबर सणांच्या दृष्टीनेही हा कार्तिक महिना विशेष मानला जातो. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचंही महत्व अनेक पटींनी वाढतं. तुळशी भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे आणि माता तुळशीचा विवाह भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार असलेल्या शाळीग्रामाशी झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्यानं सर्व तीर्थयात्रा केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं. या दिवसात अनेक लोक दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावतात आणि तुळशी मातेची पूजा करतात, कारण या महिन्यात तुळशीची पूजा केल्यानं षंढांच्या भीतीपासून मुक्ती मिळते. कारण या महिन्यात तुळशीची पूजा केल्यानं अनेक प्रकारचे दोष दूर होतात असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे देव दीपावली कधी आहे, या दिवशी किती दिवे लावावे आणि देव दीपावलीच्या दिवशी पूजा कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त देव दीपावली संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.